वेलकम टू मैथ्स कट्टा माय यूट्यूब चॅनल स्टँडर्ड नाईन मॅथ्स टू चॅप्टर नंबर वन बेसिक कॉन्सेप्ट इन द ज्योमेट्री टुडे वी आर गोइंग टू स्टडी द न्यू कॉन्सेप्ट दॅट इज अ बिट्विननेस विद्यार्थ्यांनो मराठी माध्यमाच्या मुलांनी लक्षात घ्या बिट्विननेस याला आपण दरम्यानता असं म्हणतो भूमितीतील मूलभूत संबोध यामध्ये आपल्याला आज दरम्यानता हा भाग शिकायचा आहे वॉट डू मीन बाय बिटवीननेस If the three points P, Q, R are three distinct points which are collinear points. This is very important. The point must be the collinear. Then if three points are distinct point and they are collinear, then there are the three possibilities are there. There are three possibilities. What are these three possibilities, Jeha? Teen bindu astat mulano. पी क्यू आर आणि हे तीन वेगवेगळे बिंदू असतील आणि महत्त्वाचं म्हणजे ते एक रेषीय असतील एक रेषीय तीन भिन्न बिंदू असताना आपण जर ते एका रेषेवरती दाखवायचं म्हटलं तर आपल्याला तीन वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करावा लागेल देर आर थ्री डिफरंट पॉसिबिलिटीज व्हॉट आर दिस पॉसिबिलिटीज ऑब्झर्व इफ दिस इज अ लाईन देन पी क्यू आर

बरोबर आहे मग आता ह्या तीन वेगवेगळ्या पर्यायांचा विचार जर केला आणि काल आपण जे बघितलंय डिस्टन्स बिटवीन द टू पॉईंट ही कन्सेप्ट आपण काल बघितली बरोबर आहे की नाही मग डिस्टन्स पी क्यूचा विचार करा डिस्टन्स क्यू आरचा विचार करा आणि त्याबरोबरच डिस्टन्स पी आरचा विचार करा ह्यामध्ये काय होऊ शकेल तर पी आणि आर ह्या बिंदूंमधलं अंतर हे ह्या तीनही अंतरांमध्ये जास्त असणार आहे आणि हे कोलिनियर एक रेशीय बिंदू असल्यामुळे काय होईल बघा डिस्टन्स पी क्यूमध्ये डिस्टन्स क्यू आर जर मिळवलं ॲड केलं तर आपल्याला मिळणार आहे डिस्टन्स पी आर बरोबर आहे डिस्टन्स पी आर हे पी क्यू आणि क्यू आर या दोघांच्यामधील अंतरांची बेरीज असणार आहे तसंच इथे काय होईल डिस्टन्स पी क्यू हे सगळ्यात मोठं डिस्टन्स असेल आणि ते पी आर ह्या अंतरा अंतरामध्ये आर क्यूचं अंतर जर मिळवलं तर त्यांची बेरीज ही पी क्यू इतकी येणार आहे डिस्टन्स आर क्यू इथे बघा डिस्टन्स आर क्यू इक्वल टू काय असणार आहे डिस्टन्स आर पी प्लस डिस्टन्स पी क्यू मग आपल्याला असे तीन वेगवेगळे समीकरणं ह्या तीन पर्यायांसाठी मांडता येणार आहेत बघा अशा प्रकारे आपण समी हे समीकरणं मांडलेत बघा डिस्टन्स पी आर हे इक्वल टू डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर या आकृतीसाठी काय होईल डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू या आकृतीसाठी डिस्टन्स आर क्यू इज इक्वल टू डिस्टन्स आर पी प्लस डिस्टन्स पी क्यू ओके आता ह्यामध्ये बघा राईट हँड साईडला आता ह्या फर्स्ट इक्वेशनमध्ये राईट हँड साईडलामध्ये क्यू हा पॉईंट रिपीट झालेला दिसतोय तुम्हाला दोन्ही अंतरामध्ये आणि पी आर इथे इक्वल टू लेफ्ट हँड साईडला एकच डिस्टन्स आहे ते सगळ्यात मोठं असणार आहे मग पी आणि आर हे सगळ्यात मोठं असलेलं डिस्टन्स असल्यामुळे पी आणि आर हे दोन एंड पॉइंट झाले आणि हा जो पॉईंट इथे रिपीट झालेला आहे पी आणि आरच्या व्यतिरिक्त तो पॉइंट हा मधे है मैं हे आकृति सा प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर एंड पॉइंट क्यू इज इन बिट्वीन द पॉइंट पी एंड आर इन दिस फिगर डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यून ऑन द इन द राइट हंड साइड पॉइंट आर इज रिपीटेड And the left hand side there is a larger distance distance PQ and hence P and Q is a, are the end points in between the three points and R is a in between point of P and Q. R is a between point of P and Q. Similarly in this figure point P is a in between point of R and point Q. R and Q are the end points. Okay, and hence this betweenness. Is shown like this. P dash Q dash R. say? P dash Q dash R means P and R are the end points and Q is a in between point of them. Here P and Q are the, again P and Q are the end points and R is a in between point. Here R and Q are the end points and P is a between point of R and point Q. दिस इज द बिटविननेस पी डॅश क्यू डॅश आर पी डॅश आर डॅश क्यू आर डॅश पी डॅश क्यू आर द थ्री डिफरंट टाईप्स ऑफ द बिटविननेस बिटवीन दी पॉइंट पी क्यू अँड आर इफ दिर द्रि डिस्टिंक्ट अँड कोलिनियर पॉइंट हे जर तीन वेगवेगळे भिन्नबिंदू असतील आणि एक असतील तर या तीन प्रकारे बिट्विननेस म्हणजे दरम्यान तर आपल्याला सांगता येते मराठी मिडियमच्या मुलांनी सुद्धा असंच वाचायचं आहे पी डॅश क्यू डॅश आर पी डॅश आर डॅश क्यू आणि आर डॅश पी डॅश क्यू अशा प्रकारे आपण दरम्यानता ही कॉन्सेप्ट समजून घेतली तर त्यावर आधारित उदाहरणंही आपल्याला सोडवता येतील तर एक्झाम्पल डिपेंड ऑन द बिटविननेस इज लाईक दिस ऑन द नंबर लाईन पॉइंट ए बी अँड सी आर सच दॅट डिस्टन्स ए बी इज इक्वल टू फाईव्ह डिस्टन्स बी सी इज इक्वल टू इलेवन अँड डिस्टन्स ए कॉमस सी इज इक्वल टू सिक्स देन विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू म्हणजे हे तीन डिस्टन्स दिलेले असताना या तीन बिंदूंमधले हे वेगवेगळे तीन प्रकारचे डिस्टन्स जर आपल्याला माहीत असतील नंबर लाईनवरचे तर कोणता पॉइंट कोणता बिंदू हा इतर दोघांच्या मध्ये आहे दरम्यान आहे हे आपल्याला शोधायचं आहे मग मुलांना काय करायचं बघा ऑब्झर्व द लार्जेस्ट डिस्टन्स इन बिटवीन दिस थ्री विच इज द लार्जेस्ट डिस्टन्स सगळ्यात मोठं डिस्टन्स कोणतं आहे इलेवन अकरा हे मोठं डिस्टन्स आहे म्हणून आपण ते लेफ्ट हँड साईडला घेणार आहोत बरोबर आहे मग कन्सिडर फर्स्ट ऑफ ऑल डिस्टन्स बी कॉमा सी इज इक्वल टू इलेवन अँड गिव्ह दिस ॲज इक्वेशन नंबर वन ऑन द राईट हँड साईड देर आर द सम ऑफ द टू अदर स्मॉल डिस्टन्सेस

मग लेफ्ट हँड साईड आपण मग अशी इक्वेशन नंबर वनने दाखवली आता राईट हँड साईड कन्सिडर करूया बघा डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी मग त्यांच्या व्हॅल्यूज टाकले किती फाईव्ह ए सी ची सिक्स मग सिक्स प्लस फायव्ह इज इलेव्हन गिव दिस इक्वेशन नंबर टू द व्हॅल्यूज आन्सर ऑफ इक्वेशन वन अँड इक्वेशन टू बोथ आर सेम अँड द फॉर लेफ्ट हँड साईड्स ऑफ दीस टू इक्वेशन्स आर ऑल्सो सेम देफो वी कॅन राईट दिस ॲज फ्रॉम वन अँड टू लेफ्ट हँड साइड ऑफ दिस दॅट इज डिस्टन्स बी सी शुड बी इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी मग ही इक्वॅलिटी सॅटिस्फाय आहे याचा अर्थ काय की बी आणि सी हे एंड पॉईंट्स आहेत आणि इथे ए जो रिपीट झालेला आहे तो ए हा या बी आणि सी च्या बिटवीन पॉईंट असेल म्हणजे दरम्यानचा बिंदू असेल मग आपण असं लिहायचं आहे खाली देअर फोर पॉईंट ए इज अ बिटवीन पॉईंट ऑफ पॉईंट बी अँड सी अँड देर फोर बी डॅश ए डॅश सी इज अ बिटविन नेस समजलं मुलांना नेक्स्ट एक्झाम्पल फाईंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू इफ द पॉईंट्स आर नॉट कोलिनियर देन स्टेट सो म्हणजे काय की खाली दिलेल्या डिस्टन्सवरून कोणता पॉईंट कोणता बिंदू हा इतर दोघांच्या दरम्यान आहे आणि जर दरम्यान त्या लागू नसेल तर ते नॉन कोलिनियर असतील तर तसं आपल्याला सांगावं लागेल देन स्टेट सो म्हणजे तसं आपल्याला नमूद करायचं आहे फर्स्ट एक्झाम्पल डिस्टन्स पी आर इज इक्वल टू सेवन डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू टेन अँड डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू थ्री मग आपण मगाच्या एक्झाम्पलमध्ये जसं आपण लार्जेस्ट डिस्टन्स शोधलं होतं याच्यातलं ओके नाही मग तसं लार्जेस्ट डिस्टन्स आधी आपल्याला शोधायचं आहे आणि त्याला इक्वेशन नंबर वन द्यायचं आहे मग काय लिहायला आधी तर आपल्याला लार्जेस्ट डिस्टन्स बघून कोणतं डिस्टन्स आहे लार्जेस्ट डिस्टन्स क्यू पी क्यू मग डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू टेन हे लार्जेस्ट डिस्टन्स आहे आणि म्हणून आधी आपल्याला ते इक्वेशन नंबर वनने दाखवायचं आहे मग डिस्टन्स पी कॉमा क्यू इज इक्वल टू टेन घेव ॲज इक्वेशन नंबर वन अँड नाव कन्सिडर डिस्टन्स पी कॉमा आर प्लस डिस्टन्स उरलेलं कोणतं क्यू आर डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू याची वॅल्यू काय आहे सेवन याची वॅल्यू काय आहे थ्री म्हणजे सेवन प्लस थ्री इज इक्वल टू टेन गिव्ह दिस ॲज इक्वेशन नंबर टू अँड देअर फोर फ्रॉम वन अँड टू फ्रॉम इक्वेशन वन अँड टू राईट हँड साईड आर सेम दर फोर लेफ्ट हँड साइड आर ऑल्सो सेम दर फोर डिस्टन्स पी कॉम क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी कॉम आर प्लस डिस्टन्स क्यू कॉमा आर समजला हे इक्वालिटी ही इक्वालिटी लेफ्ट हँड साईड यायची आणि याची लेफ्ट हँड साईड ही इक्वल आपल्याला इथे लिहायची आहे मग याच्यावरनं काय लक्षात आलं तुमच्या तर पी आणि क्यू हे एंड पॉइंट आहेत बरोबर आहे आणि इथे जो आर रिपीट झालेला आहे तो आर हा या दोघांच्या बिट्वीन पॉइंट आहे आणि म्हणून इथे लिहायचं आहे नेस इज पी डॅश आर डॅश क्यू इज अ नेस इज अ नेस मीन्स दीज आर द को लिनियर पॉइंट्स अँड दिस इज अ नेस ओके नाव कन्सिडर दिस नेक्स्ट एक्झाम्पल डिस्टन्स एल एम इज इक्वल टू इलेवन Distance Mn is equal to 12 and distance N L is equal to 8. Which is the largest distance? 12. That is distance M, comma N is equal to 12. Give this as equation number 1. And distance other two distances that is distance L M plus distance N L is equal to 11 plus 8, which is equal to 19. गिव्ह दिस ॲज इक्वेशन नंबर टू बघा इथे ऑब्झर्व करा आन्सर काय का आला आहे मगाचं ट्वेल्व याचा आन्सर काय आला आहे नाईन्टीन आता इथे इक्वल आलं का हे नाही म्हणजेच काय की ही लेफ्ट हँड साईड आणि ही लेफ्ट हँड साईडसुद्धा इक्वल नाही आहे म्हणून इथे आपल्याला असं लिहावं लागेल फ्रॉम इक्वेशन वन अँड टू डिस्टन्स एम एन इज नॉट इक्वल टू डिस्टन्स एल एम प्लस डिस्टन्स एन एल हे डिस्टन्स इक्वल नाही आहे म्हणजेच काय इथे बिटवीननेस होणार नाही म्हणजे दोन बिंदूंच्या मध्ये हा तिसरा बिंदू येणारच ना नाही आहे मग बिट्विननेस नाही म्हणजेच ती हे तीन पॉईंट्स काय असतील नॉन कोलिनियर असतील जर कोलिनियर असणार असतील बिंदू तर बिटवीननेस हमखास येतच पण जर नॉन कोलिनियर असतील तर ही कंडिशन लागू होत नाही देअर फोर एल एम and n are non collinear points are non collinear points next example distance ab is equal to 16 distance ca is equal to 9 and distance bc is equal to 7 again the largest distance is 16 that is distance a comma b is equal to 16 equation number 1 consider distance ca plus distance bc this is equal to 9 plus 7 which is equal to again 16 give this as equation number 2 and therefore from 1 and 2 again 16 16 same therefore this left hand side is equal to this is right hand side therefore distance a comma b इज इक्वल टू डिस्टन्स सी कॉमा ए प्लस डिस्टन्स बी कॉमा सी धीस कंडिशन इज सॅटिस्फाईड ही शोज दॅट ए डॅश सी डॅश बी इज अ बिट्वीननेस इज अ बिट्वीननेस समजलं अशा प्रकारे आपल्याला तीन वेगवेगळ्या प्रकारचे डिस्टन्सेस दिलेले असतील तर आपल्याला त्याच्यावरनं बिट्विननेस शोधता येतं ओके नेक्स्ट टाईप ऑफ एक्झाम्पल इज ऑन द नंबर लाईन पॉईंट्स ए बी अँड सी आर सच दॅट डिस्टन्स ए सी इज इक्वल टू टेन डिस्टन्स सी बी इज इक्वल टू एट देन फाइंड डिस्टन्स ए बी कन्सिडरिंग ऑल प्रॉपर्टीज ऑल पॉसिबिलिटीज ओके ए बी अँड सी आर ऑन द नंबर लाईन मग आपल्याला यापूर्वी आपण बघितलं की तीन कोणकोणत्या पॉसिबिलिटीज नंबर लाईनवर जर तीन पॉईंट्स असतील म्हणजेच ते कोलिनियर आहेत तर आपल्याला कोणकोणत्या तीन पॉसिबिलिटीज असू शकतात हे आपण यापूर्वी बघितलं आहे त्या प्रत्येक पॉसिबिलिटीचा विचार करून आपल्याला डिस्टन्स ए बी काढायचं आहे म्हणजे आपल्याला त्याचा प्रत्येक वेळेचा फॉर्म्युला चेंज करावा लागेल कन्सिडर केस वन केस वन इज लाईक दिस ए बी सी आर द थ्री पॉईंट्स ए डॅश बी डॅश सी इज अ बिटवीननेस हिअर देन व्हॉट इज द इक्वेशन ऑर रिलेशन बिटवीन द डिस्टनसेस ऑफ दॅम दॅट इज डिस्टन्स ए कॉमा सी डिस्टन्स ए कॉमा सी आर द एंड पॉईंट्स इज इक्वल टू डिस्टन्स फर्स्ट टू दॅट इज डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी कॉमा सी मग आता इथे आपल्याला व्हॅल्यूज टाकायचे आहेत म्हणजे इथे टेन इज इक्वल टू ए बीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी आपल्याला सी बी किंवा बी सी सेम असेल की नाही डिस्टन्स ते किती आहे एट मग आपल्याला हा एट ट्रान्सफर करायचा आहे देअर फोर डिस्टन्स ए कॉमा बी इज इक्वल टू टेन मायनस एट अँड देअर फोर डिस्टन्स ए कॉमा बी इज इक्वल टू टू अशा प्रकारे आपल्याला हे ह्या पॉसिबिलिटीवरून आलेलं आन्सर असेल आता सेकंड पॉसिबिलिटी काय तर ती ह्या प्रकारची असेल कोणती ए डॅश सी डॅश बी इज अ बिटवीननेस मग आता इथे कुठला फॉर्म्युला यूज करू शकता तुम्ही तर डिस्टन्स ए बी डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी okay? प्लस डिस्टन्स सी बी ओके देन आपल्याला ए बी काढायचंच आहे तुला ऑलरेडी लेफ्ट हँड साईडला आहे ए सीचं डिस्टन्स टेन आहे प्लस सी बी किंवा बी सीचं डिस्टन्स एट आहे बरोबर आहे देअर फॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू काय येईल एटीन हे आलं सेकंड पॉसिबिलिटीवरनं आलेलं आन्सर मुलांना आता थर्ड पॉसिबिलिटी काय असेल सी डॅश ए डॅश बी इज अ थर्ड पॉसिबिलिटी आता हे काम तुम्ही कंप्लीट करायचं आहे डिस्टन्स फॉर्म्युला काय डिस्टन्स सी बी इज इक्वल टू डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स ए बी सॉल्व करा तुम्हाला योग्य पद्धतीने आत्तावरती जे सोडवलं आहे ते तुम्हाला समजलं आहे त्यामुळे तुम्हाला हा तिसरी केससुद्धा सहज सोडवता येईल Now consider the next question type of question. Sketch the proper figure and write the answer answer of the question. If A dash B dash C is a betweenness and distance A C is equal to eleven, distance B C is equal to six point five, then what is distance A B? आता इथे काय काय विचारलंय बघा आता नुसतं एवढंच विचारलं असतं तर आपण डायग्राम न काढता सुद्धा डायरेक्ट त्यांच्यातली कंडिशन लिहू शकलो असतो पण आपल्याला प्रॉपर स्केच काढायची आहे म्हणजे ए डॅश बी डॅश सी आपल्याला इथे याच्यावरती दाखवायचा आहे आधी आपण यांच्यातला डिस्टन्सचा फॉर्म्युला लिहूया डिस्टन्स ए कॉमा सी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी का लिहिलं कारण ए आणि सी हे एंड पॉइंट्स आहेत डिस्टन्स ए कॉमा बी प्लस डिस्टन्स बी कॉमा सी मग इलेवन इज इक्वल टू ए इलेवन ही व्हॅल्यू टाकली डिस्टन्स ए कॉमा बी तसाच लिहिला आणि सिक्स पॉईंट फायू ही याची व्हॅल्यू टाकली ही ट्रान्सफर केली तर इलेवन मायनस सिक्स पॉईंट फायू इज इक्वल टू डिस्टन्स ए कॉमा बी ओके okay? मग आता इलेवनमधून सिक्स पॉईंट फाईव्ह आपल्याला मायनस करायचं आहे बघा इलेवन पॉईंट झिरो मायनस सिक्स पॉईंट फाईव स मायनस करा फाईव सात आणि चार अकरा म्हणजे फोर पॉईंट फाईव्ह द्यार फॉर डिस्टन्स ए कॉमा बी इज इक्वल टू आन्सर येणार आहे फोर पॉईंट फाईव्ह आता हे आपल्याला फिगरमध्ये दाखवायचं आहे मग पहिल्यांदा आपण ए कॉमा सी हे लास्ट पॉईंट जे आहे त्याच्यावरती आधी दाखवून घेऊया ए आणि इथे सी आता बघा बी आणि सीचं डिस्टन्स सिक्स पॉईंट फाय आहे आणि ए आणि बीचं डिस्टन्स फोर पॉईंट फाय आहे म्हणजे ए हा बी ए आणि बीचं अंतर हे कमी आहे B C इते इते बी आणि सीचं अंतर हे जास्त आहे म्हणून तो एच्या थोडासा जवळ दाखवायचा आहे इथे इथे आपण पॉईंट बी दाखवायचा आहे हे अंतर किती आहे ए बीचं अंतर फोर पॉईंट फाईव्ह बी सीचं अंतर सिक्स पॉईंट फाईव्ह अँड टोटल डिस्टन्स आहे इलेवन अशा प्रकारे आपण ही प्रॉपर स्केच करून त्यांना दाखवायचं आहे ओके विद्यार्थ्यांनो आजचा हा शिकवलेला भाग तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर व्हिडिओ लाईक करा विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद